राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज 29 ऑगस्ट रोजी पुण्यात झाला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडामंच येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर स्वतः उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष SL अक्की सागर, प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपणवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासापचे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानसह देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महादेव जानकर म्हणाले, या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 20 वर्षाच्या कार्यकाळात रासपने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद अध्यक्ष, बँगलोर, आसाम, गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत, सोबतच लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जिसके पास दम होता है उसके साथ हम असं मोठ्या पक्षाची भूमिका असते. आपणच मोठे म्हणूनसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची वायरमध्ये येते. त्याचा प्रोग्राम आहे. आपण कुणावर नाराज असायचं काही गरज नाही. NDA किंवा UPA म्हणजे इंडियावर आपली ताकद किती आहे, आपलं वाढलं पाहिजे. आपल्याला स्वतःच्या ताकदीनं किती. आज आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून जनस्वराज्य यात्रा चालू केली राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून. आम्हाला रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळत आहे. 16व्या लोकसभेचा आज समारोप होतो. 16 लोकसभेत तसंच गुजरातला बी चालू आहे आमची रॅली, कर्नाटकात बी रॅली चालू आहे, आसामला चालू आहे, उत्तर प्रदेशला चालू आहे, बिहारला चालू आहे, अशा साऱ्या सर्व राज्यामध्ये आमचं काम चालू आहे. त्यामुळे आपली ताकद वाढवली पाहिजे. आपल्याला उद्या NDA नाही घेतलं, काँग्रेसने नाही घेतलं, मग त्यांच्यावर नाराज व्हायची काही गरज नाही. मी स्वतः प्रॅक्टिकल करणारा स्टुडंट आहे. मी नुसतं आपल्या काम कमी करायचं ना, आपल्याला मला हे जागा द्या ना आम्हाला ती जागा द्या असं म्हणण्यात काय अर्थ नाही. आपली ताकद वाढल्यानंतर आपल्याला कोणीही विचारता असेल त्याला आम्ही स्वबळाचा नाराज झालेला आहे. 543 लोकसभेची आम्ही तयारी करतो. जे आम्हाला आता सर्वच ठिकाणी कॅन्डिडेट भेटतील असं नाही म्हणता, पण आम्ही 543 लोकसभेची तयारी चाललेली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हाच छोटा जो महल आहे तो मोठा आम्हाला बंगला करायचा आहे. हे योजना आमचं काम चालू आहे. माननीय आमचे नेते महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सातारावरून 200 कार्यकर्ते या ठिकाणी वर्धापन दिनासाठी आलेलो आहोत. आणि या निमित्तानं मी आज असं सांगेन की या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्रातून आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आणि या ठिकाणी उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं हे खऱ्या अर्थानं हा वर्धापन दिन आहे. आणि या वर्धापन दिनानिमित्त मी सांगेन की आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावर राष्ट्रीय पक्ष निवडणुकीनं पक्षाचा 20वा वर्धापन दिन असल्यामुळं महाराष्ट्रातल्या सबंध देशभरातल्या सर्व राष्ट्रीय समाज पक्षातल्या बांधवांना मराठवाड्याच्या वतीनं मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि तुम्हालाही मी एक गोष्ट या निमित्तानं सांगू इच्छितो की गेल्या महिन्यामध्ये 10 तारखेला आम्ही महाराष्ट्राचं कुलस्वामी म्हणजे महाराष्ट्राचं पवित्र स्थान जे की पंढरपूर आहे, या पंढरपूर या ठिकाणापासून आम्ही जनस्वराज्य यात्रा सुरू केली. आणि महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे. पुणे जिल्ह्याला जो चान्स दिला की आयोजन करायचं त्याबद्दल मी सर्व